अमरावती येथील स्वाभिमानी मीडिया असोसिएशनचे अमरावती जिल्हाध्यक्ष तथा पत्रकार तथा आरएनएस जिल्हा प्रतिनिधी साजिद सौदागर यांच्या वाढदिवसानिमित्त साजिद सौदागर मित्रमंडळाच्या वतीने अमरावती जिल्ह्यातील अंजनगाव सुर्जी येथील विविध दवाखान्यातील रुग्णांना फळवाटप करण्यात आले व तेथील भरती असलेल्या रुग्णांनी पत्रकार साजिद सौदागर यांना दीर्घ आयुष्याचा आशीर्वाद दिला. अंजनगाव येथील पत्रकार साजिद सौदागर हे नेहमी गरिबांना न्याय देण्याकरिता आपल्या लेखनीतून वाचा फोडण्याचे काम करीत असतात. गरीब लोकांची हाक शासनापर्यंत पोहोचण्यासाठी आपल्या लेखनीच्या माध्यमातून वेळोवेळी शासन दरबारी ठेवण्याचे कार्य ते नेहमी करताना दिसत राहते. त्यांच्या या कार्याला पाहून विविध संस्थेने त्यांना सन्मानित केले आहे. त्यांच्या या कार्यामुळे ते संपूर्ण विदर्भात एक आगळीवेगळी ओळख निर्माण करून अन्यायाविरुद्ध लढताना पाहावयास मिळते. कोरोनाच्या महामारीत आपल्या जीवाची पर्वा न करता साजिद सौदागर यांनी आपल्या लेखनीच्या माध्यमातून सामान्य जनतेला वेळोवेळी जागरूक करून कोरोनाला हरवण्यासाठी शासनाच्या आदेशानुसार पालन करण्यासाठी आपल्या लेखनीच्या माध्यमातून आपले कार्य करीत होते. अशातच या कोरोना योद्ध्यांचा वाढदिवस असल्याने त्यांच्या मित्रमंडळीने त्यांचा वाढदिवस आगळ्यावेगळ्या पद्धतीने साजरा केला. यावेळी दिलेली प्रतिक्रिया. आमचे मित्र सन्माननीय साजिद भाऊ सौदागर यांचा हा वाढदिवस आपल्या अंजनगाव ग्रामीण रुग्णालयात साजरा होत असताना एक आनंदाची बाब, त्यांनी इथं जे ग्रामीण रुग्णालयात रुग्ण लोक आहेत त्यांना फळवाटप केलेलं आहे आणि असाच फळवाटपाचा कार्यक्रम इतर लोकांनी त्यांचा आदर्श घेऊन या ठिकाणी साजरा जर केला तर खऱ्या अर्थानं रुग्णांना एक मदतीचा हात म्हणून दिला जाईल. आणि या कार्यक्रमाच्या निमित्तानं मी त्यांच्या वाढदिवसानिमित्त साजिद भाऊ सौदागर टी व्ही रिपोर्टर यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा देतो आणि जय हिंद जय महाराज. 2020 हमारे दोस्त साजिद भाई सौदागर इनका जन्मदिन, मैं और मेरे स्कूल मैनेजमेंट की ओर से मैं इन्हें फुलपुरुष मुबारकबाद देता हूँ. आज साजिद भाई सौदागर न्यूज़ रिपोर्टर, इनके जन्मदिन के अवसर पर इन्होंने ग्रामीण रुग्णालय अंजनगाँव सुरजी मरीजों को फ्रूट वाटर किया और इसी तरीके से अंजनगाँव के दीगर मंदिर और मस्जिद और स्कूल के ऊपर में वृक्षारोपण किया. इस नई सोच को मैं सलाम करता हूँ साजिद भाई को कि इनकी जो सोच है तो काफ़ी युवाओं के लिए एक अच्छा मैसेज मिलेगा. और अपने अपने जन्मदिन के ऊपर इसी तरीके के प्रोग्राम करें तो बहुत अच्छा मैसेज सोसाइटी को जाएगा. तो मैं एक आमचे सन्मित्र साजिद सौदागर पत्रकार आहेत, पण मी अगोदरपासून नेहमी सांगत असतो की माणसाची जात म्हणजे फक्त माणुसकी असते आणि त्या माणुसकीची जात किंवा धर्म पाळून साजिद सौदागर यांनी आपल्या ग्रामीण रुग्णालयामध्ये फळवाटप केला. आणि या असाच फळवाटप प्रत्येक व्यक्तीने या कोरोनाच्या काळात भरपूर प्रमाणात, म्हणजे वाईट परिस्थिती आली होती त्या वाईट परिस्थितीतही साजिद सौदागर यांनी स्वतःला पूर्ण कोरोनाच्या झोकात झोकून काम केलं. अशा या साजिद सौदागर आमचे मित्र यांना वाढदिवसाच्या आमच्या विघ्नहर्ता युवा ग्रुपतर्फे, अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन समितीतर्फे व शिवसेना शाखा अंजनगाव सुर्जीच्या वतीने आम्ही खूप खूप शुभेच्छा देतो. जय हिंद जय महाराज. डॉक्टर डोंगरे, तालुका हेल्थ ऑफिसर, अंजनगाव सुर्जी. आज के दिन हमारे टीवी रिपोर्टर साहब साजिद सौदागर, इनको जन्मदिन की हार्दिक शुभकामनाएं. उसके साथ में आज ईद की भी सभी को शुभकामनाएं. और आज के दिन इन्होंने जन्मदिन के मौके पर ग्रामीण रुग्णालय में जितने भी रुग्ण थे उनको सबको फल फ्रूट नाश्ता सबको दिया, ये सबसे महत्वपूर्ण बात. तो इसके साथ साथ जैसे अपने शहर में रहने वाले जो कोई गोर गरीब रहते हैं उनके लिए भी अगर सभी लोग अगर इसी प्रकार से करते हैं तो ये सबके लिए अच्छा हो जाएगा. और सब ने अपना जन्मदिन इसी टाइप से निभाना चाहिए, करना चाहिए. इतना बोलते हुए अपने पत्रकार साजिद सौदागर यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या मित्रमंडळींनी त्यांचा वाढदिवस निमित्त फळ वाटप करून त्यांच्या दीर्घायुष्याची प्रार्थना केली व त्यांना वाढदिवसाची एक आगळीवेगळी भेट दिली. तसेच त्यांच्या मित्रमंडळीमध्ये जयेंद्र गाडगे, युनिस सौदागर, डॉक्टर सुधीर डोंगरे, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉक्टर तरुण पटेल व आदी मित्रमंडळी उपस्थित होते.